अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सेवा सुशासन आणि गरीब कल्याण अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा युवक कल्याण मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सेवा सुशासन आणि गरीब कल्याण अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा युवक कल्याण मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रोजगार युवक मेळावा व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले। जामनेर शहरातील एकलव्य प्राथमिक विद्यामंदिर या ठिकाणी या भव्य रोजगार युवक मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सध्या जर्मनी देशात फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्याने या रोजगार मेळाव्यातून निवड झालेल्या तरुणांना थेट जर्मनी येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार असून जामनेर तालुक्यातून जवळपास 100 युवक युवतींना जर्मनीमध्ये पाठवण्याचा आपला मानस असल्याचे आमदार गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर सांगितले। त्याचबरोबर अनेक राजकीय विषयांवर देखील त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। या रोजगार मेळाव्याला असंख्य युवक युवती उपस्थित होत्या। यावेळी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगाराविषयीचे मार्गदर्शन देखील करण्यात आले। जामनेरमध्ये आणि जळगावमध्ये पहिलंच गेलं आहे की जळगावला जामने हे सुवर्णकरी सर्व काही ते शक्य सोडले जातात आणि खूप तुमच्यासाठी उत्साहीमध्ये माझ्यावरती आनंद होतो। मला कल्पना असं की आज आपण ज्या सगळं आलो आहे मी जे काही तुमच्या लेक्चरमध्ये पण तुमच्याशी गप्पा मारतो की व्यवसाय शिक्षण म्हणजे काय आणि आपण जळगाव जामनेरमध्ये आहोत एक लक्षात ठेवा भगवंताने प्रत्येकाला काही ना काहीतरी खास गोष्ट दिली आहे। कोणाकडे कुठली ना कुठली कला असते कुठली ना कुठली काही निपुणता असते त्यालाच आपण सोप्या भाषेमध्ये स्किल्स म्हणतो। तुम्हाला मी एक साधी गोष्ट सांगू शकतो किंवा तुम्ही गोष्ट सांगितलं तर पटकन करत एक मोठा ऑटोमोबाईल इंजिनियर गाडी चालवून जात असतो जामनेरच्या संस्थेत खूप शिकलेला असतो आणि त्याची अचानक गाडी बंद पडते गाडी बंद पडल्यानंतर त्याला कळत नाही की काही चालू कशी करायची तर तिकडनं एक साधा ग्रामीण युवक येतो आणि तो म्हणतो की मी बघू काय तुमची गाडी त्याची मर्सिडीज गाडी असते आणि त्याला आश्चर्य वाटतं की हा ग्रामीण युवक काय होता तो तुच्छ नाही त्याच्याकडे बघतो तो आता त्याच्या अडचणीमध्ये काहीतरी बघतो तर तो युवक बोलत बोलत तो गाडीचा त्या मर्सिडीजचा आणि एक हातोडा घेऊन हा माणूस ऑटोमोबाईल इंजिनियरचा धावत होती त्या गाडीचा करेल काय आणि त्याच्या गोष्टींमध्ये ऑटोमोबाईल इंजिनियर परंतु या माणसाकडे अनुभव आहे स्किल जसं तुमच्यापैकी अनेक जणांना बाईक चालवता येत असेल कार चालवता येत असेल पण किती जणांना टायर पंक्चर काढतात त्याला म्हणतात स्किल्स। त्यामुळे रेग्युलर शिक्षणाबरोबरच हे बेसिक तर आपल्याला हवंच पण व्यावसायिक शिक्षण की ज्यामुळे आपण व्यवसाय करू शकतो याला प्रचंड डिमांड आहे। आज मोदी साहेबांनी मेक इन इंडिया 14 तारखेला आपल्या चंद्रयान 3 झाला काही दिवसात आज भारताचा झेंडा अटकेपाला देतो आणि भारताकडे जग हे प्रचंड अपेक्षेने बघत आहे कारण आपल्याकडे युवा शक्ती सगळ्यात जास्त आहे। तर मी तुमच्याशी या गप्पांमध्ये या ज्या काही स्किल डेव्हलपमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल सांगणार। पहिली गोष्ट म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज किती नाही आहे भरपूर आता तुम्हीच म्हणता प्रत्येकाला आपल्याकडे काहीतरी स्ट्रेंथ असते तर प्रत्येकाने आपली स्ट्रेंथ कशाने ती अनुभव मला उदाहरणार्थ सांगतो की हल्ली सोशल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म तुम्ही सगळ्यात वापरत तुमच्यापैकी ज्या लोकांना उत्कृष्ट लिहिता येत उत्कृष्ट संकल्पना करता येत त्यासाठी स्किल सेट्स आहेत कॉन्टेंट क्रिएटर ज्याला कॉन्टेंट क्रिएटर म्हणतात कथा पटकथा चित्रपटाचा प्लॉट बनवणं ॲडव्हर्टाईजमेंटचा बेस बनवणं याला प्रचंड या स्किलला डिमांड आहे। आपल्यापैकी किती जणांना जो हॉबी असेल किंवा जो प्रसंग असेल त्यांनी यात लोक ताकदीने काम करायचं आणि यावर डिमांड करता येईल। कॉपीरायटर्स म्हणजे ज्यांना छान लिहिता येतात एखाद्या विषयावर त्यांना प्रचंड आपल्या डिमांड आहे तुमच्यापैकी ज्या उत्कृष्ट प्रकारे बोलत आहेत व्यक्त करता येतात त्यांनाही या क्षेत्रामध्ये भरपूर डिमांड आहे। तिसरा आहे ट्रान्सलेटर तुमच्यापैकी किती लोकांनी जर्मन भाषा शिकावी किंवा शिकलीत असं वाटतं आपल्याला
एखादी कुठची फॉरेन लँग्वेज तुम्ही शिकायला किंवा किती लोकांना एखादी भाषा शिकाविषयी वाटते तर तुमच्यासमोर अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही जर्मन भाषा शिकू शकता. कारण जेव्हा आपण ज्या ठिकाणी जातो ती भाषा जर आपल्याला कळली तर आपण पटकन त्याचे आरोग्य जाऊ. स्किल सेट जपण्यासाठी या सगळ्या गोष्टी प्रचंड जरुरीचे. आता मोदी साहेबांनी म्हणतात स्टार्टअपसाठी आणि गेली समोर एवढा सगळा कार्यक्रम केला याच्यामागची भावना अशी की 5 वर्षानंतर तुमच्याकडे कोणी नोकरी न करता व्यवसाय करा. म्हणजे आम्ही 30 वर्ष पगार घेतो एशियन गेम्स पण आमची अशी इच्छा आहे की पुढच्या युवकांनी लोकांना पगार द्यावा म्हणजे एम्प्लॉई न म्हणता एम्प्लॉयर व्हावा. आणि यासाठी हा स्किलसेट प्रचंड महत्त्वाचा आहे की आपण लोकांपेक्षा वेगळं काही करू शकतो. तुम्ही मुंबईमध्ये आला असाल तर आम्ही धर्मोपणी वडापूरच्या गाड्या छानच्या कपडे आहेत कुठेतरी त्या माणसाच्या हाताला चव आहे कोणी एक स्किल्स आहे. तुमच्याकडे कितीतरी जर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतील किंवा त्यात काहीतरी ज्ञान असेल कोणी एक स्किल्स आहे या सगळ्या गोष्टींना प्रचंड डिमांड आहे. आता ज्या लोकांना मास मीडियामध्ये बॉलिवूड किंवा मराठी चित्रपटांबद्दल आकर्षण आहे आज कितीतरी वेशभूषा एक्सपर्ट्स किंवा कितीतरी मेकअप आर्टिस्ट कितीतरी नेपथ्य कलाकार लोक मला प्लॅटफॉर्म आहे या क्षेत्रामध्ये काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही मंचावर उपस्थित विशेष करून या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहे त्यांचे मित्र राजू खराबडे डॉक्टर अभिजित देशपांडे श्री हनुमानजी जोगळेकर संपूर्ण टीम आपल्या तालुक्याचे अध्यक्ष मास्टर नाना दीपक चव्हाण साहेब भगत सिंग पटले आत्तापटल्या सोबत आहेत नंतर सर्व दुसऱ्या फळीतले म्हणजे दुसऱ्या लाईनीतले सर्व पदाधिकारी तिसरी लाईन आहेत ते पदाधिकारी त्याच्यासमोर बसलेले सर्व माझे तरुण बंधू वगैरे नॉन युवक मित्र मी गेल्या महिन्यात जर्मनी लागलो एक स्पोर्ट्सचा कार्यक्रम होता एफसी बाहेर दिलं दोन जगातला दोन जण प्रमुख जो पडला जवळ फुटबॉल होता त्या ठिकाणी 20-14 वर्षाने आपल्या मुलाने घेऊन ते गेलो ग्रामीण भागातून शाळेतून गावातून खेळावरती खेळूची निवड केली तालुक्यावर खेळलो तालुका सुरक्षित केलं जिल्ह्यावर गेलं जिल्ह्यावर विभागावर गेलो आणि त्याच्यासोबत मुंबईला झाल्या कुठली होती मुंबईला पण सिलेक्शन झालं आणि या 10 ते 14 वयोगटाचं सगळे मुलं आणि त्यांना झाल्यावर आम्ही जर्मनीच्या बाहेर आणि त्याने मग सगळ्यातून सिलेक्शन केलं आणि त्यांना 20 मुलं निवडली शालेय विद्यार्थी आणि त्यांना मी जर्मनी आम्ही मुलींचा घरी गेलो बाहेर गेलो
मला वाटतं की 4-6 महिन्यामध्ये मी माझ्या तालुक्यातले तरी 100 तरुण
या ठिकाणी जर्मनीला पाठवेल आणि त्यांना चांगल्या रोजगारच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतील. हो, आपण आपल्याच याच्यामध्ये जर्मनी भाषा शिकवण्याचे किंवा इतर राज्यांची इतर देशांच्या भाषा शिकवण्याचे हे आव्हान केलेलं आहे. तशीच रोजगाराची संधी जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण तिथे प्रॉब्लेम एकच आहे आणि पुढचा आहे की त्या ठिकाणी इंग्रजी कोणी बोलत नाही, जर्मन भाषेतच बोलतात बहुसंख्य लोक. आणि म्हणून जर्मनी जर बोलतं आलं तर 50% प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी सॉल्व होऊ शकतो. आणि म्हणून इथे आय टी क्षेत्रातले असतील, टेक्निकल क्षेत्रातले असतील, विविध क्षेत्रातले सगळे जे तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना एक मोठी संधी जर्मनीमध्ये नोकऱ्यांच्या संदर्भातली आलेली आहे. आणि म्हणून त्यांना जर्मन भाषा या ठिकाणी स्वीकारता येईल, त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल. मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा आम्ही ही व्यवस्था त्या ठिकाणी करतो आहे, राहण्याची व्यवस्था करतो आहे, सगळ्याच व्यवस्था तरुणांसाठी नोकऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही करतो आहे. आणि विशेष करून माझ्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये तरुण तरुणी जर्मनीला कसे जातील, त्या ठिकाणी त्यांना चांगली नोकरी कशी मिळेल, इतर व्यवसायामध्ये त्या ठिकाणी त्यांना कशी संधी चालून देईल, त्यासाठी आमचा सगळा प्रयत्न आहे. राजकीय प्रश्न आहे, आपल्या बालकिल्ला असलेल्या नागपूर येथील आज उद्धव ठाकरे यांची 2 दिवसाची सभा आहे आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या उभ्या करणार आहेत, मिशन विदर्भ असं त्यांनी नारा दिलेला आहे. नाही, मला वाटतं उद्धवजी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळेला ते कधी विदर्भात गेले नाही. त्यांनी सांगावं त्यांनी विदर्भासाठी काय योजना दिल्या, किती निधी विदर्भाला त्या ठिकाणी दिला, कुठे सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावले, कुठे मेट्रोसाठी एखादी बैठक घेतली, एखादं तरी काम सांगावं त्यांनी. आणि आज सत्ता गेल्यावर आता त्यांना काही काम राहिलं नाही, आता ते विदर्भाचा विकास करायला चाललेला आहे. मला वाटतं हे अतिशय हास्यास्पद आहे. हे पुतण मावशीचं प्रेम विदर्भावर त्यांचं या ठिकाणी दिसतं आहे. म्हणजे स्वतः मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये 2 दिवस त्याची पायरी चढले नाही, 2.5 वर्ष घराच्या बाहेर ते पडले नाही, विदर्भामध्ये त्याचा एक दौरा झालेला नाही, आणि आज म्हणत आहेत की मी आता विदर्भाच्या दौऱ्यावर निघालेलो आहे. मला वाटतं विदर्भातल्या जनतेला हे मान्य नाही आहे. त्यांनी आधी उत्तर द्यावं की विदर्भासाठी त्यांनी काय केलं भाऊ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. भाऊ, विधान परिषदेच्या सभापतीपदी रामराजे शिंदे यांना संधी मिळणार असे चित्र असताना राजकीय चित्रानंतर माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचंही नाव समोर आले, काय सांगाल? कारण तो सगळ्या तिन्ही पक्षांचा मिळून आमचा प्रश्न आहे. आता आमच्याबरोबर शिवसेना तर आहे, त्याबरोबर तर राष्ट्रवादी काँग्रेसही आली. 40च्या वर आमदार विधानसभेतले आले, जवळपास 6-7 आमदार आता आमच्याकडे विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी येत आहेत. आणि त्यामुळे आता आमची संख्या विधानसभेमध्ये सुद्धा आणि परिषदेमध्ये सुद्धा ही अतिशय मोठी आहे. आणि त्यामुळे आता तिन्ही पक्ष मिळून, आमचे नेते मिळून या संदर्भामध्ये सभापती कोण राहील, इकडे विरोधी पक्ष नेता तर त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कोणी ठेवा काय, पण सभापती कोण राहील या संदर्भातला निर्णय आम्ही तिन्ही पक्ष मिळून आमचे नेते मिळून त्या ठिकाणी करतात. पालकमंत्री व काही खाती या काळात काही बदलतील का, असं काही वाटतं का तुम्हाला? मी सांगितलं की हा पक्षाचा निर्णय आहे, पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे. काही खाती बदलतील, काही पालकमंत्री आपल्याकडे असतील, तर माझ्याकडे 3 जिल्ह्याचा पालक मी या ठिकाणी आहे. तसे ते कमी होतील, ते केले पाहिजेत, झाले पाहिजेत. माझ्याकडे 3-3 खाते, त्यातलं एखादं खाते कमी करले पाहिजे. दुसरं आता पक्षाला जसा आवश्यक वाटेल त्या पद्धतीने पक्ष नियोजन त्या ठिकाणी करेल. पण आता 40 मंत्री झाल्यावर 20 मंत्र्यांकडे ती खाती आहेत, त्यांचे निश्चित खाती कमी होणार आहेत. अशी देखील चर्चा आहे की काँग्रेसचे काही आमदार किंवा खासदार आपल्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचं नाव म्हणजे चव्हाण यांचं नाव. मला वाटतं आता आमच्या इतका फूल झाला आहे की आता कोणाला घ्यावं, कोणाला काय द्यावं, हाही प्रश्न आमच्यासमोर आहे, हाही प्रश्न. पण त्या संदर्भामध्ये आमचे संपर्कात अनेक जण आहेत, पण आम्ही सामर्थ्य करून त्या ठिकाणी निर्णय घेऊ. आमचे पक्षशेट्टी माननीय देवेंद्रजी आहेत, आता शिंदे साहेब पण आमच्यासोबत आहेत, आता अजितदादा पण आहेत. आता कुणाला कारण तेही माझे मुख्यमंत्री, तुम्ही ते नाव सांगता येते, त्याचं पुढे कम्प्लीट करायचं कोणचं नाव. आता पुन्हा तिसरं उपमुख्यमंत्री तर आम्हाला करता येत नाही, किंवा 2 मुख्यमंत्रीसुद्धा आम्हाला करता येत नाही. त्यामुळे सगळ्यांचा मान सन्मान ठेवला गेला पाहिजे. त्यामुळे आता कोणाला कसं घ्यायचं, कोणाला काय द्यावं, हा आमच्याकडे प्रश्न आहे. कधीपर्यंत घेणार? नाही, मी आज काही सांगू शकत नाही कोणाला कधी घेणार काय घेणार. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आधी बऱ्याच घडामोडी झालेल्या तुम्हाला राज्यामध्ये दिसतील. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.